अहमदनगर मध्ये त्या युवा उद्योजकाचा मृतदेह आढळला। युवा व्यावसायिक आदित्य चोपड़ा गेल्या 2 ते 3 दिवसापासून बेपत्ता होते। बुधवारी दुपारी त्याचा मृतदेह नारायण गव्हाणेतील महामार्गाच्या लगतच्या विहिरीमध्ये आढळून आला। याबाबत सुबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युवा उद्योजक आदित्य चोपड़ा गेल्या 2 दिवसापासून बेपत्ता असल्याची फिर्याद कुटुंबियांनी सुबा पोलीस स्टेशनला केली होती। सुबा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास चालू केला होता। 29 सप्टेंबर 2021 रोजी काही तरुण हे त्याच्या विहिरीजवळ गेले असता तेथे एक मृतदेह आढळून आल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी ही तत्काळ माहिती जवळील नागरिकांना आणि सुपा पोलिसांना दिली। पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवली तर तो मृतदेह चोपडा याचा असल्याचं स्पष्ट झालं। मृताचे नातेवाईक आणि जमा झालेल्या नातेवाईकांमुळे महामार्ग बंद होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।